नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलिम्पियड एक्झाम, जे विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियड एक्झाम असते, ते आता यावर्षी आपल्याला ऑनलाईनरित्या द्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशनसुद्धा करायचं आहे. तर ते रजिस्ट्रेशन कसं करायचं सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा, आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून ती लिंक ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर बघा, तिथं सूचना काय आहे. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ रजिस्ट्रेशन एक्झाम वाईज एज 50 days बिफोर लास्ट डेट ऑफ इच एक्झाम. स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशन टू बी यूज बाय स्टुडंट ओनली. म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच हा ऑनलाईन फॉर्म आहे. तर आता रजिस्ट्रेशन कसं करायचं बघा. स्टुडंट रजिस्ट्रेशन SOF, प्लीज फिल द फॉलोईंग डिटेल्स, ऑल फील्ड्स आर मॅनेडेटरी. म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला भरणं आवश्यक आहे. स्कूल डिटेल SOF, स्कूल कोड 6-digit स्कूल कोड अलॉटेड बाय SOF. म्हणजे सायन्स ऑलिम्पियड फाउंडेशनने शाळेला जो दिलेला कोड आहे तो कोड इथे टाकायचा आहे. पण सूचना बघा काय, इफ यू डोंट हॅव स्कूल कोड प्लीज एंटर AB 9999. जर तुम्हाला शाळेचा कोड माहीतच नसेल तर तुम्ही सरसर इथं काय टाकायचं, AB, कॅपिटल AB आणि 9999, म्हणजे 4×9 अशा प्रकारे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर स्कूल नेम इथे शाळेचं नाव टाकायचं आहे. कम्प्लीट स्कूल ॲड्रेस, शाळेचा पूर्ण ॲड्रेस पत्ता इथं टाकायचा आहे. सर्व माहिती आपल्याला इंग्रजीमध्ये भरायची आहे. त्यानंतर स्कूल फोन, शाळेचा आपल्याला नंबर लँडलाईन असेल तर तो टाकायचा, माहीत असेल तर टाकून द्यायचा, तो आवश्यक आहे. नंतर हॅज युअर स्कूल पार्टिसिपेट इन SOF एक्झाम अर्लियर, इथं यस आहे, यस राहू द्यायचं. नंतर जर तुमच्या शाळेत जर SOF आधी नसेल तर तुम्ही नो करू शकता, येस करू शकता. नंतर कंट्री इंडियाचं राहू द्यायचं. स्टेट सिलेक्ट करून आपल्याला इथं आपलं जे स्टेट असेल, समजा महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र स्टेट आहे, इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. सिटी टाकायची, तुमचं शहर. नंतर पिनकोड आहे तो टाकायचा. नेम ऑफ प्रिन्सिपल, प्रिन्सिपलचं नाव टाकायचं. स्कूल ईमेल इथं आवश्यक आहे तो टाकायचा. नंतर स्टुडंट डिटेल मध्ये बघा, इथं आता स्टुडंट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. क्लास सिलेक्ट करायचा आहे बघा, क्लास 1 to 12 क्लास आहे आपला, जो क्लास आहे तो क्लास सिलेक्ट करायचा आहे. मेल फिमेल सिलेक्ट करायचा आहे. नंतर बघा, रोल नंबर, टेस्ट लिंक, गाईडलाईन्स ETC विल बी सेंट ॲज SMS, ईमेल, प्लीज एन्शुअर करेक्ट डिटेल आर फिल्ड इन. म्हणजे आपल्याला जो रोल नंबर आणि त्या टेस्टची जी लिंक येणार आहे ती आपल्याला मेसेज येणार आहे SMS स्वरूपात किंवा जीमेल येणार आहे. तर आपल्याला मेल आणि ही माहिती आहे, ही फोन नंबर आपल्याला एकदम ॲक्युरेट भरायचा आहे. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर अटॅच करायचा आहे. नंतर रिएंटर स्टुडंट मोबाईल नंबर, परत तोच नंबर रिएंटर करायचा आहे. नंतर स्टुडंट ईमेल आय डी टाकायची आहे, पॅरेंट्स नेम टाकायचं आहे, होम ॲड्रेस टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे आपल्या घरचा, इंडिया स्टे आपल्याला कंट्री राहू द्यायची, इंडियाचं स्टेट पण आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे, आणि सिटी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला बघा, प्लीज सिलेक्ट द ऑलिम्पियड एक्झाम यू विश टू पार्टिसिपेट इन. आता इथलं आपल्याला पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला इथं एक ऑप्शन दिसते रजिस्ट्रेशन फीचं, त्या रजिस्ट्रेशन फीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, आता आपण ही पूर्ण माहिती भरली आहे, त्यानंतर आपल्याला काय येते बघा, प्लीज सिलेक्ट द ऑलिम्पियड एक्झाम यू विश टू पार्टिसिपेट इन. आपल्याला आता इथं 6 category आले, त्याच्यापैकी आपल्याला जो पेपर द्यायचा असेल त्यावर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यापुढे बघा, आपल्याला 150 rupees लिहिलेले, म्हणजे आपल्याला 150 rupees इथं पार्टिसिपेट फी आपल्याला पडणार आहे. तर आता बघा खाली काय आलेलं आहे, आपल्याला जर वर्कबुक ऑनलाईन मागवायचं असेल तर आपण हे सुद्धा इथं सिलेक्ट करू शकतो टिक करून, आणि इथं आपल्याला क्लिक करून 200 rupees समजा रिझाईनिंग क्लासिक ऑलिम्पियड रिझाईनिंग वर्कबुक जर घेतलं तर 200 rupees फी आपल्याला इथं टिक केलं तर आपल्याला 200 आणि हे 150 rupees इथं फी पडेल. जर आपण घेतलंच नाही तर आपल्याला सरसर 150 फी पडेल. आता काय करायचं, फी भरण्यासाठी इथं आता आपल्याला एक कॅपचा कोड आलेला आहे मॅथचा, ते इथं आपल्याला करायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवर इथं क्लिक करायचं आहे. बघा सबमिट, तर बघा आता सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय आलं, प्लीज डू नॉट क्लोज ब्राउझर आफ्टर द पेमेंट टिल यू सी द थँक यू पेज. इथं आपल्याला गो बॅक करायचं नाही आहे, आपल्याला पे नाव ऑप्शनवर आपण इथं क्लिक करायचं आहे. बघा पेनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पेमेंटचे विविध ऑप्शन आलेले आहेत, जसं UPI, गुगल पे, कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट, ICICI बँकला पे लॅटर, अशा प्रकारचे ऑप्शन आले. आपल्याला पे करायचे असेल तर पे रुपये 150 क्लिक करायचं, आपलं पेमेंट होऊन जाईल.
बघा सक्सेसफुली पेड झालेले आहे. आता बघा असा मेसेज येतो, थँक यू डियर अभिनव पुंडे, थँक यू फॉर रजिस्टरिंग फॉर SOF ऑलिम्पियड एक्झाम टू बी कंडक्टिंग ड्युरिंग 2021-2022. वी विल सेंड यू अन अक्नॉलेजमेंट ऑफ रिसिप्ट ऑफ रजिस्ट्रेशन अँड पेमेंट आफ्टर रिसिप्ट ऑफ पेमेंट. म्हणजे आपल्याला ते एक पेमेंटची रिसिप्ट पाठवतो. बघा रिसिप्टसुद्धा आलेली आहे मेलमध्ये, आपल्याला माझ्या मेलवर आलेली आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर बघा, अनलाइज युअर चाइल्ड इंटेलेक्चुअल इमोशनल बिहेवियरल ट्रेड दॅट इन्फ्लुएन्स इन द परफॉर्मन्स अँड इन फील्ड, टेक SOF माइंडग्रॅप टेस्ट नाउ, क्लिक द बॅनर गिवन बिलो. इथं आपल्याला तर बघा, आता या ऑनलाईन एक्झामविषयी आणखी जर माहिती करायची असेल तर या बॅनरवर आपण क्लिक करून आपल्या वर्गाविषयी ते जाणून घेऊ शकता. आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आता आपल्याला टेस्ट स्वरूपात जे टेक्स्ट SMS असतील ते आपल्याला येत राहतील. म्हणजे ज्या दिवशी एक्झाम असेल त्याच्या काही दिवसापूर्वी आपल्याला मेसेज येईल, आणि एक्झामच्या दिवशीसुद्धा आपल्याला टेक्स्ट स्वरूपात एक लिंक येईल, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून हे टेस्ट आपल्याला सोडवता येईल. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करता येते. संपूर्ण प्रोसेस समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.